नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची शिक्षिका रेशमा वाघमारे। मागच्या तासाला आपण सामान्य नाम आणि विशेष नाम हे नामाचे प्रकार पाहिले। आज आपण भाववाचक नाम पाहणार आहोत। आता हे वाक्य बघा। मला शशाची चपळाई आवडली, त्याची आई माझ्याशी आपुलकीने वागली, नीताच्या आवाजात गोडवा आहे, कोणालाच गुलामगिरीत राहणे पसंत नसते। आता ह्या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की भाववाचक नाम आहे आपुलकी, चपळाई, गोडवा, गुलामगिरी ही आहेत भाववाचक नामे। हे शब्द वस्तू किंवा प्राण्यांची नावे नाहीत। भाववाचक नामातून आपल्याला व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांच्यातील भाव, गुणधर्म व स्वभाव वैशिष्ट्य यांचा बोध होतो। त्या शब्दातील भाव समजून घ्यायला लागतो, तो दृश्य स्वरूपात नसतो। आता आपण चपळ हा शब्द जर घेतला तर चपळा ई हा प्रत्यय लागला आहे, आपुलकी ई हा प्रत्यय लागला, गोडवा वा हा शब्द लागला, गोडचं गोडवा झालेलं आहे, गुलामगिरी गुलामला गिरी हा प्रत्यय लागलेला आहे असं आपल्याला दिसून येतं। भाववाचक नावांना काही प्रत्ययही लागले जातात। आता मी तुम्हाला एक फूल दाखवते। आता हे फूल बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये काय दाखवले, फूल हे सामान्य नाम आहे, विशेष नाम काय आहे गुलाब। आता याच्यामध्ये भाववाचक नाम काय येणार आहे, सौंदर्य। आता हे चित्र दिसलं, ह्या चित्रामध्ये प्राणी आहे, तर ह्या प्राण्याचं नाव काय आहे, कुत्रा। मग सामान्य नाम काय येणार, कुत्रा येईल, आणि विशेष नाम काय येणार, आपण एखाद्या त्या प्राण्याचं काय नाव ठेवलं असेल ते येणार, म्हणजे कुत्रा काय येणार, आपण त्याचं नाव मोती असं नाव लिहू शकतो किंवा दुसरं कुठलंही नाव आपण लिहू शकतो। तेच त्याचं भाववाचक नाम काय येईल, आता कुत्रा काय असतो, इनामदार असतो, मग ते इमानदार काय असणार, त्याचं भाववाचक नाम असणार आहे। अशा प्रकारे आपण भाववाचक नाम शिकलेलं आहोत। ही जी तुम्हाला काही नामं दिलेली आहेत त्या नामांचे वर्गीकरण तुम्ही सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम याच्यामध्ये करणार आहात, आणि त्याचा फोटो तुम्ही काय करणार आहात, मला सेंड करणार आहात। अशा प्रकारे आपण नामांचे प्रकार हा व्याकरणाचा भाग शिकलेला आहोत। तर मग तुम्ही फोटो पाठवायला विसरू नका। धन्यवाद।